नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, आपण पाहतोय की या ठिकाणी खेड तालुक्यातील पोसरे गावे आत्ताच काही वेळापूर्वी जोरदार वादळी त्याचबरोबर पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आणि इथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं। या ठिकाणी अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे, घरावरचे पत्रे उडालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण माझ्या मागे पाहू शकता की उद्या या ठिकाणी एक विवाह सोहळा पार पडणार होता। मात्र तो विवाह सोहळा पार पडण्यापूर्वीच या ठिकाणी वादळाने हजेरी लावली आणि जे सजलेलं मंडप होतं ते मंडप उद्ध्वस्त केलं आणि एक प्रकारे इथल्या लोकांच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी कुठंतरी अडचण निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पूर्ण गावभर जर आढावा घेतला तर प्रत्येक ठिकाणी मोठमोठी झाडं घरांवरती, घरांच्या पडव्यांवरती पडलेली आहेत, छपरांवरती पडलेली आहेत, अनेक लोकांच्या घराची कौल आणि पत्रे उडालेले आहेत आणि सगळ्याच लोकांचं एकंदरीत नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आपण एक एक घर पाहूया कशा प्रकारे नुकसान झालं आहे। तुर्तात तरी आपण दिसतं या ठिकाणी अनेक लोकांच्या घराचे पत्रे उडालेले आपल्याला या ठिकाणी चारी बाजूला पाहायला मिळत आहेत। हे पत्रे आहेत, मंडप उद्ध्वस्त झालेला आहे आणि या बाजूला आपण पाहू शकता एका घराचं छप्पर पूर्णतः उडून गेलेलं आहे आणि अनेक लोक या गावामध्ये वास्तव्यास आहेत। अनेक लोक या ठिकाणी आहेत की जे मोलमजुरी करून आपलं जीवन व्यतीत करत असतात आणि त्यांनी एक एक पैसा जोडून अशा प्रकारची घरं उभी केलेली असतात। मात्र तरीसुद्धा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्या लोकांचं जीवन काय होऊ शकतं याचा आपण प्रत्यक्षात या ठिकाणी अनुभव घेतोय। अनेक लोकांचे चेहरे आपण पाहतोय की नाराज आहेत, काही लोक रडत आहेत की आम्ही जे काही उभं केलं होतं ते थोडक्यात आलेल्या वादळानं पूर्णतः उद्ध्वस्त केलं आहे। त्यामुळे आपण एक एक घराकडे जाऊन पाहूया की कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। आपण माझ्याबरोबर या इकडे एक मागच्या साईडला एक झाड पडलेलं आपण पाहू शकतो जे घराच्या छपरावरती पडवीवरती पडले आणि त्या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता की हे एक झाड आहे, आंब्याचं झाड, घराच्या शेजारी असणारं झाड आहे। मात्र वादळामुळे ते बुंध्यासकट उखडून गेलेलं आहे आणि ते झाड नजीक असणारे घर आहे त्या घराच्या वरती पडून या घराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हे बरकत खेरडकर आणि मोहम्मद खेरडकर या दोन बंधूंची घरं आणि या घरांमध्ये या अशा प्रकारचं संकट ओढवलेलं आहे। समोर आपण पाहिलं तर मंडप सजलेला होता, मागच्या साईडला येऊन पाहिलं तर एक झाड उद्ध्वस्त झाल्याने त्यांनी इथल्या घराची छपरे देखील उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अशा प्रकारचं एक दयनीय अवस्था या कुटुंबियाची देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। अजून आपण आपल्या वाडीच्या वरच्या साईडला गेलो तर अजून काही घरांमध्ये एकदम विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण माझ्या मागे पाहू शकता की इथे एक घर आहे, ज्या घरासमोर एक मंडप देखील सजला होता। इथे उद्या नवरी उतरणार होती, तिथे वराडी उतरणार होते। मात्र इथे या घराचं देखील मंडप जो होतं ते उद्ध्वस्त झाले। त्याचबरोबर या घरामध्ये एक अपंग व्यक्ती राहते आणि ज्या अपंग व्यक्तीला जी एक सौभाग्यवती पत्नी जी ह्या पूर्ण घराचा गाडा रेटत असते त्या आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचेसुद्धा घराचे पत्रे उडवलेले आहेत। काय सांगाल, कशी अवस्था आहे तुमची? माझे मोठं नुकसान झाले, माझं मालक अपंग आहे, मी काय धंदा करून मी दिवस काढतो आणि माझी घर नवरी उतरायची म्हणून हे मंडप बिंडप घातला। माझं पत्र्यांची नुकसान झाली, सर्व नुकसान झाली, पाठी कवला बिवला उडाली। मी काय बोलू घडामोडी होते केवढा झाडा पूर्ण लुस्कानी झालेली आहे आणि हे माझं घर आता नवीन रमाईतून बांधलेलं घरावर कवलं चढवलेली होती तर एकही कवा राहिले नाही। काय झालंय, तुमच्या घराचं पण नुकसान झालंय? काय नाव तुमचं? विलास मोहिते। विलास आनंद मोहिते। काय झाले नेमकं नुकसान? पत्रे फुटलेत घराचे। पत्रे फुटलेत।
आता आपण पोसरे बौद्धवाडी या ठिकाणी आहोत आणि इथे सुद्धा प्रत्येक घराच्या जर आपण अवतीभोवती पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडे पडून इथे नुकसान झाले, अनेक लोकांच्या घराचे पत्रे उडालेले आहेत. या गावचे इथे ठिकाणी एक तरुण नागरिक आहेत अजय मोहिते, यांच्यावर आपण जाणून घ्या की वाडीची अवस्था काय, काय सांगाल, कशा प्रकारचं नुकसान या वादळात झाले. पहिले सर्वप्रथम मी रत्नागिरीवरचं आमच्या वाडीमध्ये स्वागत करतो. आत्ताच ह्या चक्रीवादळामध्ये आमच्या वाडीचं बरंचसं असं नुकसान झालं आहे. अक्षरशाही परिस्थिती बघतात तर अगदी आमचं जीवन धोक्यात आलं आहे. जे राहायचं घर होतं आमच्या विलासमध्येचं, त्या घरावरती हे फणसाचं झाड पडून ह्या घराचे नुकसान झाले आहे. तसं बरेच अशा आमच्या वाडीमध्ये नुकसान झालं की गुरांचा जो गोठा होता तो पूर्ण सपाट झाला आहे आणि अक्षरशः गुरं त्यामध्ये अडकली होती. आणि गुरांना वाचवताना आमच्या ग्रामस्थांचे खूप म्हणजे अक्षरशः नाकीनं आले की आतमध्ये गुरं आरडाओरडा करत होते खूप. आणि त्या गुरांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आमच्या तरुण पोरांनी. आणि काही अक्षरशः घर बघाल तर आत्ताच नुकती घरकुल आली होती आणि या घरकुलांची अवस्था अशी झाली की त्या वाऱ्यातून असे बरेच पत्रे उडाले आहेत. असे बऱ्याच नागरिकांचे आमच्या वाडीमध्ये नुकसान झालं आहे. तरी याकडे शासनाने लक्ष द्यावं. नक्कीच आपण पाहू शकता की इथे अनेक गरीब लोक राहतात, घरकुलातून त्यांना रमा योजनेतून घरं प्राप्त झालेली होती. मात्र अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर कशा प्रकारे जी सरकारने दिलेली घरं आहे ती टिकवायची, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आज उभा राहतो. अचानक आलेले हे संकट आहे आणि त्यामुळे इथे यांनी सांगितल्याप्रमाणे घरं उद्ध्वस्त झालेत, गुरांचे गोठेसुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या ठिकाणी जनावरं जी होती त्या जनावरांचंसुद्धा जीवन संकटात आलं. मात्र या लोकांनी त्या लोक जनावरांचा त्या मोक्या जनावरांचा बचाव करण्यामध्ये इथले नागरिक यशस्वी झालेले आहेत. मात्र तरी उद्या त्या गुरांना कुठे ठेवायचा हा प्रश्न त्या नागरिकांसमोर नक्कीच असणार आहे. अशा प्रकारे आपण आणखी आढावा घ्या की कुठे कुठे कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. या असं वादळाने चक्रीवादळाने हे नुकसान बरेचसे झालेलं आहे, तेव्हा सरकारने याच्याकडे लक्ष द्यावा. मी बोलतोय जोरात झाले. किती नुकसान झाले? बरीच नुकसान झाले. वादळ जे आलं ते हे घर सगळं आमचं पाळण कमी झालं. आम्ही बुडत होते आणि बाहेर पडलो. बाहेर पडलो लगेच आम्ही आणि घाबरलो. तुम्ही घरामध्ये होता ज्या वेळेला झाडं पडली ती? तुम्ही स्वतःचा बचाव केलात? आपण पाहू शकता की गोठ्याचं नुकसान झाल्यानंतर त्या गोठ्यामध्ये अडकलेली जी गुरं होती त्यांची सुटका करून या ठिकाणी त्या गुरांना आणलेलं आहे. एक बैल तर प्रचंड अडचणीमध्ये होता, मात्र त्याचीसुद्धा सुटका इथल्या नागरिकांनी या गावच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आपण जर 15 मिनिटांपूर्वी अर्धा तासापूर्वी जर इथे आलो असतो तर या ठिकाणी माझ्या मागच्या साईडला एक गुरांचा गोठा एक वाडा होता. मात्र आपण पाहतो की या पूर्ण हा वाडा हा बेचिराग झाला आहे, पूर्णतः बसलेला आहे. आणि याच वाड्यामध्ये अनेक गुरं होती आणि ज्या गुरांना यातले नागरिकांनी वाचवले. या वाड्याचे मालक अनिल मोहिते आपल्याबरोबर आहेत. अनिल मोहिते, काय सांगाल, काय परिस्थिती होती? अचानक वादळ आल्याने त्या वादळामध्ये ते गुरं आमची 3-4 बैल होते ते गाडल्या गेले आणि अचानक नागरिकता सुटल्या आणि ते मोठ्या मुश्किलने ती ढोरं बाहेर काढल्या गेली. पण काय दोन ढोरांना असे मार लागला का ते उठता येत नाही, बसता येत नाही, असे काही ढोरं बाज गेलेले आहेत. त्याच्यावरनं काय सरकार आता काय एक बघेल ते काय करेल ते करेल. आमची आजवरी विनंती आहे सरकाराला, आता यातून काहीतरी आम्हाला मार्ग द्यावा त्यांनी. या ठिकाणी आपण पाहतोय की खरोखरच ही लोक शेतकरी लोक आहेत. आपण त्यांच्यावर पाहिल्यानंतर पाहू शकता की कष्टानं आपले जीवन जगणारे लोक आहेत. मात्र अशा प्रकारे त्यांची जी गुरं आहे, ज्या गुरांवरती त्यांचं जीवन असतं, ती गुरंच अशा प्रकारे या संकटामध्ये जर ती दुखापत झाली तर त्यांनी करावं काय, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. मात्र शासनाकडे त्यांचं विनंती आहे की शासनानं आमच्या या लोक गोष्टीचा पंचनामा करावा. या पंचनाम्यातून आम्हाला काय मोबदला देता आला तर तो द्यावा. तर खऱ्या अर्थाने या संकटातून या अडचणीतून आम्ही बाहेर पडू शकतो. पाहूया शासन कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे पाहतं. मात्र तुर्तास तर ही गोष्ट काही वेळापूर्वीच घडलेली आहे. अजून पुढे महसूल विभाग येईल, त्या पंचनामे होतील. पंचनामा झाल्यानंतर पुढं त्याचं तपशील गेल्यानंतर अहवाल गेल्यानंतर शासन काय विचार करतो हे पाहायला मिळेल. कारण मागच्या वेळेला फार मोठं चक्रीवादळ झालं होतं आणि त्या वादळामध्ये सुद्धा ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, अनेक लोक संकटात आली, त्यांना मोबदला किती मिळाला आपल्या समोरच एक चित्र आहे. मात्र या वेळेला ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत त्या ग्रामीण भागाच्या लोकांना कळत नाही की आपण कोणाकडे दाद मागावी. तुर्तास तरी आपण पाहतो की अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, मात्र प्रथमतः आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या प्राथमिकदृष्ट्या त्यामध्ये अनेकांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तुर्तास तरी आपण या लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या, या लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनापर्यंत या गोष्टी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कशाप्रकारे या लोकांना आपण थोडासा हातभार किंवा योगदान लावू शकतो यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.